शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात सांगोला सुदगिरणीच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अमर रहे आबासाहेब अमर रहेच्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता. सोलापूरहून सकाळी 6 दरम्यान पार्थिव पेन्नूरू या त्यांच्या गावी अंत्यदर्शनासाठी नेण्यात आले. सकाळी 9 त्यांचे पार्थिव सांगोला तालुक्यातील सांगेवाडी येथे आले. सांगोल्यात प्रथम मार्केट कमिटीच्या प्रांगणात व नंतर आबासाहेबांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यांच्या निवासस्थानापासून सुतगिरणीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर सुतगिरणीमध्ये थोडा वेळ अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले. सुतगिरणीच्या प्रांगणात त्यांचे चिरंजीव पोपट देशमुख यांच्या हस्ते आबासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आली. यावेळी त्यांची पत्नी रतनबाई, मुलगा चंद्रकांत देशमुख, मुलगी शोभा, नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख व कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ.